रिफायनरी प्रकल्पासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते आहे. पुढील 3 महिन्यात रिफायनरी बाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, कारण सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. सध्या राज्य आणि केंद्रामध्ये कॉस्ट असेसमेंट बाबत चर्चा सुरू असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची चाचपणी झाल्यानंतर निर्णय होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आहे, रिफायनरी संदर्भातली ही बातमी आहे. पुढील 3 महिन्यामध्ये रिफायनरी बाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, कारण सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. सध्या राज्य आणि केंद्रामध्ये कॉस्ट असेसमेंट बाबत चर्चा सुरू असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची चाचपणी झाल्यानंतर निर्णय होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. त्यामुळे प्रकल्पाला समर्थन देणारे आणि प्रकल्पाला विरोध करणारे असे 2 मतप्रवाह कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खास करून ज्या भागामध्ये प्रकल्प होणार आहे त्या भागामध्ये, आणि त्यामुळे विरोध करणाऱ्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल साम टीव्हीनं एक कार्यक्रम सुद्धा घेतलेला होता. त्याच गावामध्ये बारसू सोलगावमध्ये जाऊन एक कार्यक्रम साम टीव्हीनं घेतला होता आणि सगळ्यांच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी अमोल कलई आपल्यासोबत आहेत. अमोल, नक्कीच रिफायनरी बाबत जी सकारात्मक भूमिका जी आता पुढे येते, कारण विरोध जो आहे तो तितकाच विरोध होताना दिसतो रिफायनरीसाठी, आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये सकारात्मक जो निर्णय आहे तो अपेक्षित असल्याचं चिन्ह सूत्रांची जी आहे ती माहिती पुढे येते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत, कॉस्ट असाइनमेंटबाबतच्या चर्चा सुरू आहेत अशी माहिती जी आहे आपल्याला सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रकल्पाबाबत एकंदरीत कुठेतरी सकारात्मक भूमिका असल्याचं चित्र जे आहे पाहायला मिळते. अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.